बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन धर्म की, ओ माता की, भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, महारानी चेन्नम्मा की, महारानी चेन्नम्मा की, भारत माता की, हिंद विश्व राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदना अर्पित करतो. आणि आज मला अतिशय आनंद आहे की ज्या महाराणी चेन्नम्मांनी खऱ्या अर्थानं ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात केली, आज त्यांच्या माहेरी या ठिकाणी येऊन आणि त्यांच्या प्रतिमेची, त्यांच्या पुतळ्याची पूजा करण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली. मी खरोखर मनापासून अतिशय आभार मानतो. आपल्याला कल्पना आहे की खरं तर 1857 ला मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी यांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं, पण त्याच्याही आधी 32 वर्षापूर्वी 1825 मध्ये महाराणी चेन्नम्मा यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड पुकारलं आणि पहिल्यांदा ब्रिटिशांना परास्त केलं. दुर्दैवाने त्यानंतर दुसऱ्या बंडामध्ये त्यांना त्या ठिकाणी ब्रिटिशांनी अटकवलं आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. पण खऱ्या अर्थानं भारताच्या इतिहासामध्ये इंग्रजांशी लढलेल्या जे काही स्वातंत्र्य संग्राम सैनिक आहे त्यातले आद्य स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणून आम्ही महाराणी चेन्नम्मांकडे बघतो आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं त्यांना मी या निमित्ताने नमन करतो. आज मंचावर उपस्थित आपले जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश निर्लीजी, आपले लोकप्रिय उमेदवार मूर्ती लहान पण कीर्ती महान असे बसवराज हुंद्री, श्री शशिकांत पाटील, श्री मुर्गेंद्र गौडा पाटील, श्री अय्यप्पा जाजरी, श्री शैल यमकलवर्णी, श्री सिद्धप्पा मुलेकरी, संध्याताई राजपूत, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे 10 तारखेला आपल्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. काही लोकांना असं वाटतं की या निवडणुकीमध्ये बसवराज हुंद्री यांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. काही लोकांना वाटतं बसवराज बोम्मईंच्या भाग्याचा फैसला होणार आहे. काहींना तर असंही वाटतं की मोदीजींच्या भाग्याचा फैसला होणार आहे. बंधू भगिनींनो, 10 तारखेची निवडणूक ही बसवराज हुंद्रीची नाही, ती बसवराज बोम्मईंची नाही, मोदीजींची तर नाहीच नाही, ही निवडणूक तुमच्या भाग्याचा फैसला करणार आहे. तुमचं भाग्य पुढचे 5 वर्ष कोणाच्या हाती द्यायचं याकरता तुम्ही मतदान करणार आहात. चांगल्या लोकांच्या हाती सत्ता दिली तर काय होतं हे गेले 9 वर्ष आपण अनुभवतो. 9 वर्ष देशामध्ये मोदीजींचं राज्य आलं आणि देश किती वेगाने बदलला हे आपण सगळ्यांनी बघितलं. खरं म्हणजे मला आठवतं की आपल्या देशाचे एक प्रधानमंत्री माननीय श्री राजीव गांधी हे असं म्हणायचे की मी गरिबाच्या कल्याणाकरता दिल्लीहून 1 रुपया पाठवतो तर गरिबापर्यंत 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे व्यवस्था आणि दलाल खाऊन टाकतात. मोदीजी
2014 साली भारताचे पंतप्रधान झाले आणि सांगितलं मी खाणार नाही आणि मी खाऊ देणार नाही. मोदीजींनी सांगितलं दिल्लीवरनं 1 रुपया पाठवील तर शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये 1 रुपया जाईल, कुणी दलाल मध्ये मी आणू देणार नाही. आणि आपण पाहतोय हे दलालांचं राज्य मोदीजींनी संपवलं. मगाशी कोणीतरी सांगत होतं खरंय की ज्यावेळी मोदीजी जनधनची खाती उघडत होती त्यावेळी हेच काँग्रेसवाले म्हणायचे खातं उघडल्याने काय होतं, खातं उघडल्याने काय होतं. त्यांना हे माहीत नव्हतं की खातं उघडलं की त्यांचं जे खातं आहे ते मायनस होतं आणि लोकांच्या खात्यामध्ये काय जातं. आणि मग मोदीजींनी जनधनचं खातं आधार आणि मोबाईल जोडला आणि अशी व्यवस्था उभी केली की ज्या व्यवस्थेमध्ये शिरायचा कोणाला जागाच उरली नाही, थेट शेवटच्या माणसापर्यंत त्या ठिकाणी योजना पोहोचू लागल्या. आज तुम्ही बघा आपल्या कर्नाटकमध्ये 55 लाख परिवारांना शौचालय मिळालं, म्हणजे 2 कोटी लोकांपर्यंत शौचालय पोहोचलं. एकाही माणसाला 1 नवा रुपया कोणाला द्यावा लागला नाही. 25 लाख लोक स्वतःच्या घरी राहायला गेले, 1 नवा पैसा कोणाला द्यावा लागला नाही. करोडो लोकांच्या घरी पाणी पोहोचलं, वीज पोहोचली, गॅसचं सिलेंडर पोहोचलं, पण कोणी त्यांना 1 रुपया मागायला त्या ठिकाणी आला नाही. हे जे दलालांचं राज्य होतं ते पूर्णपणे नेस्तनाभूत करून सामान्य माणसाचं राज्य मोदीजींनी आणलं. आज किसान सन्मान योजनेतनं मोदीजी 6,000 देतात तर कर्नाटकचं भाजपचं सरकारही 4,000 रुपये देतं. 10,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातात. काय व्यवस्था झाली बघा. पूर्वी असं होतं पेन्शनचे पैसे असले तरी चक्रा माराव्या लागायच्या आणि मदतीचे पैसे असले तरी चक्रा माराव्या लागायच्या. आणि मग कधी तहसीलदार, कधी तलाठी, कधी अजून बाबू हे आपल्याशी कसे वागायचे. आता आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, आता थेट तुमच्यापर्यंत हे सगळे पैसे पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलंय. तुम्ही बघा आज आपण सगळे लोक या ठिकाणी बसलो. 2 वर्षापूर्वीचा 1.5 वर्षापूर्वीचा काळ आठवा. कोविड होता, लॉकडाऊन होता, अशी परिस्थिती होती की उद्या काय होईल प्रत्येकाच्या नजरेसमोर प्रश्नचिन्ह होतं. आपल्याच नातेवाईकांना भेटायची चोरी झाली होती, कोणी कोणाकडे जाऊ शकत नव्हतं, कोणी कोणाला पाहू शकत नव्हतं. आईला बापाला वाटायचं की उद्या जर हे असंच राहिलं तर आम्ही पिकवणार काय, खाणार काय, देणार काय, मुलांना शिकवणार काय. अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये होती. अशा परिस्थितीमध्ये जगाच्या पाठीवर मोठ्या मोठ्या देशांमध्ये लोक भुकेले राहिले, अन्नधान्य नव्हतं, अन्नधान्याचा तुटवडा झाला, पण मोदीजींनी कोणालाही उपाशी झोपू दिलं नाही. 80 कोटी लोकांना अन्नधान्य दिलं मोदीजींनी. आमचे मजूर असतील, आमच्या महिला असतील, आमचे त्या ठिकाणी शेतमजूर असतील, प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे दिले की जेणेकरून त्यांना जगता आलं पाहिजे. आणि एवढंच नाही तर या अत्यंत विषण्ण परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट जर मोदीजींनी काही केली असेल तर कोविडचं वॅक्सिन आपल्या देशामध्ये तयार केलं. जगाच्या पाठीवर केवळ 5 देश आहेत की जे कोविडचं वॅक्सिन तयार करू शकले आणि आमच्या मोदीजींच्या, आपल्या मोदीजींच्या नेतृत्वात त्या 5 देशांमध्ये भारत देश आहे की ज्याने कोविडचं वॅक्सिन तयार केलं. तुम्ही विचार करा जर भारतामध्ये वॅक्सिन तयार झालं नसतं तर आम्ही अमेरिकेच्या आणि इंग्लंडच्या पुढे हात पुसून उभे असतो, आम्हाला वॅक्सिन द्या, आम्हाला वॅक्सिन द्या. त्यांनी सांगितलं असतं देतो पण थोडा वेळ थांबा आणि आमच्या लोकांना टोचू द्या, आमचे लोक संपले की मग तुम्हाला देऊ. तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांचे लोक अजूनही संपले नाही आहेत, त्या देशांमध्ये अजूनही वॅक्सिनेशन चाललंय. म्हणजे विचार करा जर वॅक्सिन मिळालंच नसतं, कोट्यावधी लोक मेले असते, धंदा पाणी बंद राहिला असता, लॉकडाऊन उठला नसता आणि आपण या ठिकाणी एकत्रित दिसलोही नसतो. पण मोदीजींनी चमत्कार केला. केवळ वॅक्सिन तयार केलं असं नाही, एकाच दिवशी आपल्याला काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून अंदमान पर्यंत एकेका गावामध्ये त्या ठिकाणी वॅक्सिन पोहोचलं. आणि वॅक्सिन पोहोचवणं साधी गोष्ट नव्हती, हे वॅक्सिन थंड पेटीमध्ये, शीत पेटीमध्ये बर्फासोबत पाठवावं लागायचं.
कारण एका टेम्परेचरपेक्षा जास्त टेम्परेचर आला तर वैक्सीन खराब व्हायचं. 3 लाख या ठिकाणी कोल्ड चेन रातोरात मोदीजींनी तयार केल्या आणि गावागावामध्ये वैक्सीन पोहोचलं आणि मोफत आपल्याला वैक्सीन मिळालं. आज आपण जिवंत आहोत की त्या वैक्सीनमुळे जिवंत आहोत. अनेक देश आहेत की ज्या देशामध्ये चीनमध्ये आता 2 महिन्यापूर्वी लॉकडाऊन झाला, पुन्हा तिथे कोरोना आला, आमच्याकडे पुन्हा नाही येऊ शकला. आला तरी तो काही इफेक्टिव्ह होऊ नाही शकला, तो कोणाला मारू नाही शकला. आणि एवढंच नाही तर हे वॅक्सिन आता मोदीजींनी आपल्यासोबत 40 देशांना दिलं. 40 देशातले लोक मोदीजींमुळे वाचले. मी परवा मॉरिशसला गेलो होतो. मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन होतं. त्या ठिकाणी मॉरिशसचे पंतप्रधान होते आणि मी होतो. आम्ही त्याचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला मी गेलो. त्यावेळेस ते म्हणाले, मोदींचे किती आभार मानावे, तेवढे कमी आहेत. आमच्या देशाला जर मोदीजींनी वॅक्सिन दिलं नसतं तर आमचा देश वाचला नसता. आज आमचा देश वाचला तो मोदीजींमुळे वाचला. म्हणजे भारताला तर वाचवलंच, पण या ठिकाणी 40 देशातल्या लोकांना वाचवण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आणि एवढंच नाही तर मगाशी ज्याचा उल्लेख झालाय खराय की ज्या क्षणी लॉकडाऊन संपला आणि हळूहळू व्यवहार सुरू झाले, जगामध्ये मंदी आली. जगामध्ये अमेरिकेत मंदी, इंग्लंडमध्ये मंदी, जपानमध्ये मंदी, फ्रान्समध्ये मंदी, जर्मनीमध्ये मंदी, आपल्या आजूबाजूच्या देशामध्ये तर खायचे लाले पडले. मग असे सांगितले खरंय, पाकिस्तानमध्ये पोळीवरनं भांडणं झाली, गहू खायला नाही अशी परिस्थिती, 250 रुपयावर पेट्रोल पोहोचलं. श्रीलंकेमध्ये त्या ठिकाणी जेवायला अन्नधान्य उरलं नाही ही श्रीलंकेची अवस्था झाली. आपल्या आजूबाजूच्या देशातली ही अवस्था असताना मोदीजींनी 20 लाख कोटी रुपयाचं आत्मनिर्भर भारत पॅकेज दिलं आणि या पॅकेज मधनं आपल्या उद्योगांना, धन्यांना, छोट्या शेतकऱ्यांना, छोट्या उद्योगांना, सगळ्यांना थोडी थोडी मदत करून उभं केलं. आणि ते उभं केल्याबरोबर पुन्हा आपली गाडी सुरू झाली आणि सुरू झाल्याबरोबर इतक्या वेगाने धावायला लागली की आता जगामध्ये सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था झाली आणि भारताने सगळ्यांना मागे सोडलं. आणि खरंय की आज जगातली 5वी मोठी अर्थव्यवस्था आपण झालो. मोदीजी ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान झाले त्यावेळी भारताचं बजेट होतं 15 लाख कोटीचं. मोदीजीने 15 लाख कोटीवरनं नेलं 48 लाख कोटी रुपयांवर. कुठनं आला हा पैसा? जो अनेक लोकांनी काळा पैसा आपल्या अलमाऱ्यांमध्ये आणि तिजोऱ्यांमध्ये ठेवला होता तो सगळा पैसा मोदीजींनी देशाच्या तिजोरीत आणला आणि त्याच पैशातनं तुमच्याकरता योजना मोदीजींनी तयार केल्या. गरिबाचा पैसा पहिल्यांदा गरिबापर्यंत नेण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं. काँग्रेसच्या काळात नारा लागायचा गरिबी हटाव. गरिबी नाही हटली, त्यांच्या नेत्यांची हटली, पण लोकांची नाही हटली. पहिल्यांदा गरिबापर्यंत, मध्यमवर्गीयांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, शेतमजुरांपर्यंत परिवर्तन होत गेलं. त्या ठिकाणी आज योजना पोहोचताय. आज तुम्ही बघू शकता इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं होत आहेत, पुलांची कामं होत आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होतीये. आज आपण पाहतोय आपण रस्ते पुलांच्या निर्मितीमध्ये अमेरिकेला देखील मागे टाकलं हे भारताने आज करून दाखवलेलं आहे. आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात हे काम आपण करतोय तेवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी देखील आपल्या देशामध्ये तयार होत आहेत. आणि म्हणून मोदीजींनी एक नवीन कार्यसंस्कृती या ठिकाणी आणली. आणि ज्या ज्या ठिकाणी डबल इंजिनचं सरकार झालं, इकडे मोदीजींचं सरकार आणि राज्यामध्ये मोदीजींना मानणाऱ्यांचं सरकार, ते राज्य अत्यंत वेगानं धावायला लागले. आणि ज्या ठिकाणी मोदीजींच्या विरोधातलं सरकार आलं, त्यांनी मोदीजींच्या योजना ब्लॉक केल्या, त्या योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत आणि त्यामुळे ती राज्य विकासामध्ये मागे पडली. आज आपण पाहतो, मी आता महाराष्ट्रात नाही तो महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष एक सरकार आलं होतं. काँग्रेस होती, राष्ट्रवादी होती, शिल्लक सेना होती, त्यांचं सरकार त्या ठिकाणी होतं. आणि त्या सरकारने 2.5 वर्षामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणचं काम बंद केलं होतं, ठप्प केलं होतं, योजना ठप्प केल्या होत्या. आता पुन्हा आपल्या आशीर्वादानं तिथे सरकार आल्याबरोबर आम्ही वेगाने योजना सुरू केल्या. तसंच आपण बघितलं 2018 साली थोडेसे आमदार कमी पडले, थोडेसे 105 आपले आले होते,
थोड़े 5-7 आमदार कमी पडल्यामुळे काही काळ या ठिकाणी एक सर्कस आपल्याला पाहायला मिळाली। ती सर्कस कोणाची होती? ती सर्कस ही काँग्रेसची म्हणजे सिद्धरमैयांची आणि तिकडे आपले देवेगौडांचे सुपुत्र काय नाव त्यांचं कुमारस्वामींची ही आपण सर्कस त्या ठिकाणी बघत होतो। पण तुमच्या आशीर्वादाने चमत्कार घडला आणि पुन्हा मोदीजींना मानणारं सरकार आलं। येदियुरप्पाजी त्या ठिकाणी आपले मुख्यमंत्री झाले आणि जी गाडी पटरीवरनं उतरली होती ती गाडी पटरीवर गेली आणि पुन्हा वेगाने धावायला लागली। त्यानंतर आपल्या येदियुरप्पाजींनी सांगितलं माझं वय झालं आहे आता दुसरा मुख्यमंत्री बनवा। बसवराज बोम्मईजींना मुख्यमंत्री केलं पुन्हा गाडी वेगानं धावायला लागली। मग अशा अनेक योजना या ठिकाणी सांगितल्या शेतकऱ्यांकरता असतील विद्यार्थ्यांकरता असतील आमच्या गरिबांकरता असतील आमच्या महिलांकरता असतील आणि आता तर आपल्या सरकार पुन्हा निवडून आल्यानंतर आता 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। आता दूध नोंदणीचं मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे। अनेक गोष्टी आता आपल्याला या नवीन आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून डबल इंजिनचं सरकार हे वेगानं धावतं। एक मोदीजींचं इंजिन आपल्याला माहिती आहे ना आता वंदे भारत ट्रेन सुरू झाली आहे। जुन्या ट्रेन आपल्या या 70-80 स्पीडने धावायच्या नवीन ट्रेन तयार करायची तर विदेशातून आयात करावी लागायची। मोदीजींनी सांगितलं चालणार नाही विदेशात ज्या स्पीडनी ट्रेन चालते त्या स्पीडची ट्रेन भारतामध्ये तयार करा आणि भारतात तयार झाली आणि आता आपल्या भारतामध्ये 150-160 स्पीडनी चालणारी आता तर 240 ट्रेन आपण तयार करतोय। त्यामुळे वंदे भारत ट्रेन ही जशी वेगानं धावते तशी मोदीजीच्या इंजिनची ट्रेन आणि त्याला बसवराज बोम्मईंचं दुसरं इंजिन ही ट्रेन देखील अत्यंत वेगानं धावते आहे। पण माझा तुम्हाला सवाल आहे की आपल्याला जर त्या ट्रेन सोबत वेगाने जायचं असेल तर मग आपली बोगी म्हणजे बसवराज हुंद्रीची बोगी ही पण त्याच्यासोबत लावावी लागेल। आपण जर झरकी ओलीची बोगी त्याला लावली तर मोदीजींची आणि बसवराज बोम्मईजींची ट्रेन जाईल बंगलोरूकडे आणि यायची ट्रेन जाईल हैदराबादकडे होईल का विकास? त्यामुळे आपली बोगी जी आहे ती मोदीजींसोबत लावली आपली मूर्ती लहान कीर्तिमान ही एकदा मोदीजींसोबत आणि बोम्मईजींसोबत अटॅच केली ती चिंता करण्याचं कारणच नाही आहे। अशा वेगानं आपला विकास या ठिकाणी होईल की आपल्याला पायची गरज पडणार नाही। 15 वर्ष आपण ज्यांना निवडून दिलं त्यांनी आपला काही विकास केला नाही कारण त्यांना फुरसतच नाहीये। मला तर पहिल्यांदा पाहायला मिळालं की एका मतदारसंघामध्ये अनेक आमदार आहेत एक आमदारांनी त्याचे 4-5 पीए आमदार आहे असं मला या ठिकाणी समजलं। आता इतके पीए जर आमदार होतील तर त्यांच्या डोक्यातच सत्ता जाणार आहे ते कुठे कोणाकडे पाहणार आहे। त्यामुळे आज आपल्याला जनतेच्या सेवकाची आवश्यकता आहे नेत्याची आवश्यकता नाहीये। आणि जनतेचा खरा सेवक कोण आहे? सर्वसामान्य घरातला बसवराज हुंद्री हा जनतेचा सेवक म्हणून त्या ठिकाणी निवडून जाणार आहे। प्रथम मला कधी कधी आश्चर्य वाटत की काँग्रेस सारखा पक्ष हा मतान करता किती लांबून चालन करायला लागलाय हा मतान करता कशा प्रकारे आज या ठिकाणी बहुमताचा अपमान बहुसंख्यकांचा अपमान करायला लागलाय। मग हे झरकी ओली त्यांना अचानक जाग आली आणि ते काय म्हणाले हिंदू शब्द म्हणजे अश्लील शब्द आहे। अरे लाज वाटली पाहिजे छत्रपती शिवरायांनी छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्याबद्दल असं म्हणतात देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था। संभाजी महाराजांनी काय संभाजी राजांना ते औरंगजेब सांगत होता एकच गोष्ट म्हणत होता शंभूराजे तुम्ही धर्म परिवर्तन करून टाका तुम्ही हिंदुत्व सोडून द्या मी तुम्हाला राजा बनवतो। पण शंभूराजांनी सांगितलं मी छत्रपती शिवरायांचा मुलगा आहे देव देश आणि धर्मासाठी माझं जीवन गेलं तरी चालेल पण मी या ठिकाणी परिवर्तन करणार आहे। ज्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या करता छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या हिंदवी स्वराज्याकरता या ठिकाणी हिंदू परबादशाही तयार करण्याकरता या ठिकाणी बलिदान दिलं या महाशयांना तो शब्द अश्लील वाटतो हा अपमान कोणाचा आहे
हा तुमचा सगळ्यांचा अपमान आहे, शिवरायांचा अपमान आहे, या देशामध्ये नव्हे तर जगातली सगळ्यात जुनी 10,000 वर्ष जुनी संस्कृती कुठली असेल तर ती हिंदू संस्कृती आहे। 10,000 वर्ष जुनी एकही संस्कृती एवढी जुनी मला दाखवा, तुम्हाला कुठेच सापडणार नाही। आणि यांना ही संस्कृती अश्लील वाटते, अरे तुमच्या डोक्यामध्ये अश्लीलता भरली आहे म्हणून तुम्हाला ही संस्कृती अश्लील त्या ठिकाणी वाटते। आणि म्हणून एकीकडे हे असं बोलतात आणि दुसरीकडे यांचे नेते जाहीरनाम्यात सांगतात आम्ही बजरंग दलावर बंदी घालणार आहोत। कोणावर बंदी? बजरंग दलावर। कुठलं बजरंग दल? बजरंग दलाने कधी देशविरोधी कारवाई केली? बजरंग दलाने जय श्रीराम म्हणत त्या ठिकाणी अयोध्येमध्ये मंदिर झालं पाहिजे म्हणून संघर्ष केला। बजरंग दलानी जे लोक पाकिस्तान जिंदाबाद म्हणत होते त्यांच्या विरुद्ध संघर्ष केला। बजरंग दलानी ज्या ज्यावेळी आपत्ती आली त्या त्यावेळी समाजाच्या सोबत राहून संघर्ष केला। भारत माता की जय म्हणणार छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणार बजरंग दल। आणि हे म्हणतात त्यांच्यावर आम्ही बंदी आणू। आणि यांचं प्रेम कोणाशी? त्या ठिकाणी दिल्लीच्या विद्यापीठामध्ये काही लोक जमा होतात आणि तिथे नारे देतात, भारत तेरे तुकडे होंगे हजार इंशाअल्लाह असे जे नारे देतात त्यांच्याशी यांचं प्रेम। तिथे जाऊन राहुल गांधी त्यांचे चुम्मे घेत त्या ठिकाणी त्यांच्या गळ्यात गळा घालून त्या ठिकाणी बसतात। अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला, या देशामध्ये कोणाच्या बापाची हिंमत नाही या बजरंग दलावर या ठिकाणी बंदी घालण्याची। जो बजरंगीला छेडेल त्याच्या लंकेला आग लागल्याशिवाय राहणार नाही। ज्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे। आता 10 तारखेला सकाळी उठून त्या ठिकाणी आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करून छत्रपतींच्या भगव्याचं स्मरण करून बाहेर पडायचं आणि थेट मतदान केंद्रावर जायचं। मतदान केंद्रावर जाऊन तुम्ही कमळाची बटन दाबली, वोट मिळणार मोदीजींना, वोट मिळणार बोंबईजींना, वोट मिळणार आपल्या हुंदरींना। आणि शॉक बसणार, शॉक काँग्रेसला शॉक बसणार जे बजरंग दलावर त्या ठिकाणी बंदी लावण्याची भाषा करतात त्यांना शॉक बसणार। आणि म्हणून आपल्याला विनंती आहे, ही निवडणूक आपल्या विकासाची निवडणूक आहे, ही निवडणूक तुमच्या अस्मितेची निवडणूक आहे। आपली अस्मिता काय आहे? आपली अस्मिता प्रभू श्रीराम आहेत, आपली अस्मिता प्रभू श्रीकृष्ण आहेत, आपली अस्मिता खऱ्या अर्थानं आपल्या इष्टदेवता आहेत। आपली अस्मिता या ठिकाणी जर कोणी प्रश्नांकित करत असेल तर त्यांच्यावर देखील त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभं राहिलं पाहिजे। आणि म्हणून आपला आशीर्वाद मिळेल हा विश्वास या ठिकाणी ठेवतो। आपण मतदान कराल, भारतीय जनता पक्षाला निवडून आणाल आणि पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वात डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी आणाल आणि त्या डबल इंजिन सोबत बसवराज हुंदरींची बोगी जोडाल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।